मस्त गाडी घेतली ना सुन भाई ना. नंगाई सुरेख आहे नाही हो तर काय भारी मोठी आहे हो केवढी मोठाली गाडी आहे ती. हो मला तर अभिमान वाटत सुन भाईचा. सुनबाईना स्वकर्तृत्वावर आपल्या मेहनतीनं कमावलेल्या पैशानं गाडी घेतली. स्वकर्तृत्वावर गाडी घेतली ना तर त्याचा आनंद काही वेगळाच असतो. हो ना हो कौतुक असते ना. तुला आठवतो मी जे पहिल्यांदा स्कूटर घेतली होती ग्रे कलरची. अरे सगळ्यांना कसं दाखवत फिरलो होतो. आई बाई मला तर चांगलं आठवते ना. असे धावत धावत घरात आला होतात मला सगळी हातातली कामं सोडायला लावली होती तुम्ही. चाल ना लवकर पूजा करायची आहे ना स्कूटरची. बाई बाई का बाई फोटोग्राफर मागवला होता ना फोटो काढायला. पेढे वाटायचं तर नाही मेजवानी देऊन दिली सगळ्या आईना. पुढे आयटीत फिरायचो गाडी घेऊन. तुम्हाला तर भारी कौतुक होत ना तुमच्या स्कूटरच. मी गुरुला पहिली बाईक घेऊन दिली ना ती माझी पहिली स्कूटर विको. असच होते माल म्हणताना गुरु 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 करत असते माझही असच होते. जाऊ दे सार काही संपलं आता ते नातही तसं राहिलं नाही आणि आपला पोरगा तर नाहीच नाही. काही संपत नाही हो आठवणी तर कधीच संपत नाही. माझंही असंच होते घरी कोणी नसलं ना की गुरुच्या आठवणी सारख्या नजरेसमोर फेर धरते सारखं आठवते सक्कळ. बहीण काय झालं? काही नाही भाऊजी यांचा फोन आला होता. गुरुचा म्हणजे नक्की काहीतरी बोललं असणार. तू डिवोर्सची नोटीस पाठवली ना यांना त्यामुळे संतापले. त्यांचं असं म्हणणं आहे का मी यांच्यावरती खोटे नाटे आरोप केले. काय खोटे आरोप? अरे असं शक्यच नाहीये. तुम्ही असं करणार तेच तर ना. आता तुम्ही म्हणा सांगा यांनी शन्याबरोबर अफेअर केलं. हो यांनी माझी आणि अथर्वची जबाबदारी नाकारली. अर्थात मला वाटेल तसं बोलले माझा अपमान केला म्हणजे मानसिक छळ केला. अरे हे सगळं अगदी खरं आहे. तेच सांगते ना भाऊजी मी यांच्यावरती जे आरोप केलेत ना त्यातला शब्द आणि शब्द खरा आहे. पण चोराला चोर म्हटलेला आवडत नाही. नोटीस वाचल्यानंतर संतापले असतील ते. आपण कसे वागलो हे कळलं असेल त्यांना. स्वतःच प्रतिबिंब बघून चिडले स्वतःचा राग येत असेल त्यांना. याशी वेळ कोणावरती येऊ नये का आपण केलेल्या कृत्यावरती आपल्यालाच लाज वाटावी.